सहर्ष स्वागत दिवसभरातील जेवण देत नाही म्हणून रागाच्या भरात पत्नीचा खून केला आणि मृतदेह घरामागे पुरला जमिनीवर पडलेले रक्त सारवून डाग पुसून टाकले जेवण देत नाही म्हणून रागाच्या भरात पतीनं पत्नीच्या मानेवर कोयत्याने वार करून खून केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली ही घटना कोल्हापूर जिल्ह्यात गजापूरपैकी दिवाणबाग येथे घडली शावळी पोलिसातून मिळालेली माहिती अशी की दगडू सखाराम चौगुले वर्ष सत्तर आणि शुक्रवारी सायंकाळी पत्नी लक्ष्मी चौगुले वर्ष साठ ह्याच्या मानेवर डोक्यावर व चेहऱ्यावर कोयत्यानं वार करून खुन खून केला खून उघडकीस येऊन म्हणून चौगुलेनं रात्रीतच घरामागील परसात खड्डा खणून मृतदेह पुरला सोमवारी मुंबईहून मुलगा गणेश घरी आल्यानंतर या घटनेचा उलागड झाला त्याने थेट शाववाडी पोलिसात वडील दगडू चौगुले यांच्या विरोधात खुनाची फिर्याद दिली लक्ष्मी यांचं माहेर हेच गाव आहे आणि त्यांच्या त्यांना दोन मुलं आहेत दोघे मुंबईला नोकरी निमित्त राहतात घरी दगडू व दोघेच राहतात दगडू कष्टाची कामे करून उदरनिर्वाह करत होता शाहूवाडीचे पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड तपास करीत असून दगडू चौगुले यांच्या विरोधात तीनशे एक व दोनशे एक या कलमांमुळे गुन्हा दाखल करून त्यांना सायंकाळी अटक करण्यात आली लक्ष्मी यांचा पुरलेला मृतदेह दुपारी बाहेर काढून आंब्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तेथेच शवविच्छेदन केलं व सायंकाळी अंत्यसंस्कार केले शेणानं सारवून डाग पुसून टाकलेले लक्ष्मी चौगुले यांच्या शरीरावर वार करताना घराच्या भिंतीवर रक्ताचे सडे आढळले जमिनीवर रक्त शेणानं सारवून डाग पुसून टाकल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं सत्तर वर्षीय आणि उचललेले टोकाचं पाऊल पाहून परिसरातून आश्चर्य आणि संताप व्यक्त होतो आहे कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा